वेलकम बैक टू मॉम एंड परी चैनल। गणपति बाप्पा। हेलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? मी व्लॉग मध्ये तुम्हाला दाखवलंच होतं ना मी कुठे घेऊन चालली आहे। चला मग माझ्यासोबत तुम्ही दर्शन घ्या। अरे अरे काय बडबड करतो, आणि आजी मस्त कानाला स्कार्फ लावून बसली आहे, मस्तच थंड होत तिथे। संगीता आजी कशी भजन बोलत होती आणि आम्ही तिला साथ देत होतो, आणि मग गाडीमध्ये सगळे सिंगर झाले। तुम्हाला माहिती का संगीता जेवढी हुशार डॉक्टर आहे ना तेवढीच हुशार सिंगर पण आहे। तिने म्युझिकची एक्झाम पास केली आहे। असंच गप्पा टप्पा मस्ती मज्जा आणि भजन बोलत आम्ही शेगावला पोचलो। बघा आता माझी लवली आजी गाणं बोलते। आता पेट पूजाचं काम चालू आहे, मस्त वाटतं, भाकरवाडी थम्सअप करते। आता ही माझी मम्मा सिंगर आली, पण तसं ती चांगलं बोलते, तिचा घसा बसलेला तरी। आय लाईक हर ऑलरेडी। हॅलो, माझी मम्मा गाणं गाते। अब की बरस क्यों
साजन सुलग सुलग जाए मन, ये आज इस मौसम में लगी कैसे। तो बोले तो ए परत पर आता आम्ही मंदिराच्या समोर आलो आहोत आणि मंदिर आमच्या दृश्यक्षेपातच आहे। तर आम्ही आमची कार थोडी कार पार्किंग केली, आता आम्ही दर्शनासाठी जात आहोत। चला मग, चला। वाव वाव वाव। वेगवेगळी विविध प्रकारची दुकाने लागलेली आहेत, फळांची, गेस्ट हाउस इथं मांदियाळीच आहे। टप्प्या टप्प्यावर गेस्ट हाऊस दिसते तुम्हाला। संगीत ये प्रसादासाठी, इकडची कचोरी तर फेमस आहे पण इकडची मिठाई फेमस आहे, पेढेवाले मावावाले फेमस आहे।
आम्ही आता इथे एका दुकानासमोर थांबलो आहोत प्रसाद घेण्यासाठी. पेढे आहेत, मुरमुरे आहेत, रेवडी आहेत, विविध प्रकारचे तिरांचे दाणे आहेत. आम्ही आता ते घेत आहोत. संगीत वॉइस मध्ये परी काय करते? चला पुढे. मंदिराच्या आतमध्ये सगळे फुटवेअर ठेवायची अरेंजमेंट आहे. की स्वच्छता आहे मंदिरामध्ये खूप सुंदर. आम्हाला सगळ्यांना खूप आवडलं. मी फर्स्ट टाइम व्हिजिट केलंय टेम्पल. अरे लावलंय बघ. तुम्ही नक्की तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सोबत इथे व्हिजिट करा. खूप मस्त आहे शेगाव. गजानन महाराजांचं टेम्पल. मला टेम्पलच्या आतमधली गजानन महाराजांची मूर्ती दाखवू नाही शकली कारण की तिथे फोन अलाउड नव्हता शूटिंग करायसाठी. अशा प्रकारे आमचं छान दर्शन झालं.
सकाळची थंडी। Oh God.